आंबोळी हा कमी जिन्नसमध्ये बनणारा पदार्थ आहे. कोकणात आंबोळीला घावण असंही म्हणतात. पचायला हलका आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे. आंबोळी जितकी जाळीदार तितकी ती चविष्ट लागते. तसेच ती मऊ आणि लुसलुशीतही असायला हवी. त्यासाठी काही सोप्या टिप्स मी आजच्या व्हिडिओत दिलेल्या आहेत. कोकणामध्ये हे घावण खास काळ्या वाटाण्याच्या आमटी म्हणजेच काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत खाल्लं जातं. तर ह्या दोन्हीसुद्धा रेसिपीज मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात. हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. तर सर्वात आधी आंबोळ्यांसाठी पीठ कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे जाडे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही हे रेशनचे तांदूळसुद्धा वापरू शकता. हे 3 ग्लास ह्या प्रमाणामध्ये मी हे घेतलेले आहे. तर त्यामध्ये आता 1 ग्लास त्याच आपल्या ग्लासाच्या प्रमाणामध्ये आपण उडदाची डाळ घेणार आहोत. तर 3:1 हे प्रमाण आपलं तांदूळ आणि डाळीचं आपण इथे घेतलेले आहे. तर हे तांदूळ आणि डाळ दोन्हीसुद्धा आपण स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा व्यवस्थित चोळून आपण ते धुवून घेतलेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण तांदळामध्ये आपण 1 चमचा इथे मेथी दाणे घालणार आहोत. त्यानंतर हे दोन्हीसुद्धा आपण भिजत घालणार आहोत. तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. तर आता ही दोन्ही धान्य आपण वेगवेगळी भिजत घातली आहेत. एक कमीत कमी 5 ते 6 तास आपल्याला ही व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही आता इथे बघाल 5 ते 6 तासानंतर आपली डाळ आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे. तर आता हे दोन्हीसुद्धा आपण मिक्सर जारमधून वेगवेगळं वाटून घेणार आहोत. तर तुम्ही आता हे बघाल, मी इथे उडदाची डाळ छान मस्त बारीक अशी आपण वाटून घेतली आहे आणि तांदूळ जे आहेत ते आपण थोडेसे सरभरीत म्हणजे जरासे जाडसर असे आपण हे वाटून घेतलेलं आहे. तर हे दोन्हीसुद्धा आता मी एकत्र केलं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे आपल्याला एकाच दिशेने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे एका दिशेने फिरवलं जातं त्यावेळेला त्यामध्ये एअर जमा होते आणि आपलं पीठ जे आहे ते छान फुलून यायला मदत होते. यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे कारण हे थोडंसं मला जाड वाटतं आहे. तर पाणी ॲड करून आपण ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते. अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता हे पीठ आंबवण्यासाठी हे कुठे ठेवायचं हे आज तुम्हाला मी 3 वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहेत. तर सर्वात आधी हा टोप जो आहे तो तुम्ही गरम जागी म्हणजे जर ट्रॉलीमध्ये ठेवू शकता कारण तिथे हवेचा संपर्क कमी असतो, किंवा एखाद्या कबाटात तुम्ही ठेवू शकता. तर झाकण ठेवून तुम्ही हे असं रात्रभर ठेवू शकता, किंवा शेगडीजवळ ओट्यावरच ठेवून त्यावरती एखादा गरम कपडा किंवा टॉवेलनी हे घट्ट झाकून ठेवायचं म्हणजे त्याला हवा लागणार नाही. किंवा अगदी तुम्ही मायक्रोवेवमध्ये सुद्धा हे ठेवू शकता, त्यामुळे आपलं पीठ छान आमलं जातं. रुचकर आणि खमंग रेसिपीसाठी अमेझिंग रेसिपीजला सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 ते 10 तास आपलं पीठ छान आंबल्यानंतर तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवते. दुसऱ्या दिवशी मी सकाळी हे अगदी नाश्त्यासाठी आपण हा ब्रेकफास्ट म्हणून मी बनवणार आहे. तर आपलं पीठ तुम्ही बघाल छान मस्त फुलून आलं आहे. खूपच मस्त फुललेलं आहे. थंडीच्या दिवसात तुम्हाला हे 10 ते 12 तास ठेवावं लागतं. तर ह्याचबरोबर खाण्यासाठी आपण जे काळ्या वाटाण्याचा सांबार बनवणार आहे तर त्यासाठी काळे वाटाणे मी हे रात्रीच भिजत घातले होते. आणि 1/4 तास आधी मी इथे तुरीची डाळ जी 2 ते 3 चमचेच आपण घेतलेली आहे ही सुद्धा भिजत घातलेली. तर ही डाळ मी आता काळ्या वाटाण्यामध्ये ॲड करते आहे म्हणजे आपली काळ्या वाटाण्याची आमटी जी आहे ती छान मिळून येते. त्यामध्ये आपण 2 ते 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि आता कुकरमध्ये आपण काळे वाटाणे शिजवून घेणार आहोत. तर लो फ्लेमवरती 1 शिट्टी आधी काढून घ्यायची आणि त्यानंतर हाय फ्लेमवर आपण ह्याच्या अजून 2 शिट्ट्या अशा 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. तर आता इथे मी कांदा, धणे, दालचिनी, लवंग, मिरी, आलं, लसूण, 3 सुक्या मिरच्या, कांदा उभा चिरलेला आहे. त्यानंतर इथे सुकं खोबरं आणि थोडंसं ओलं खोबरं हे दोन्हीही आपण वापरणार आहोत. तर कांदा आणि आपण खोबरं हे सगळे मसाले आपल्याला ड्राय भाजून घ्यायचे आहेत.
तर अगदी थोडंसं हलकंसं चमचाभर तेल मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण मिरी, लवंग, दालचिनी, त्यानंतर आलं, लसूण, धणे आपण जे घेतलेले आहेत ते हे सगळे मसाले आणि त्यासोबतच आपण कांदासुद्धा ॲड करणार आहोत. तर काही वेळेला ह्यामध्ये खसखससुद्धा एक चमचा वापरलं जातं, पण सध्या माझ्याकडे अवेलेबल नसल्याने ते मी इथे घातलेलं नाही आहे. तर हे सगळे मसाले आपण थोडेसे अगदी परतून घेणार आहोत. तर तुम्ही बघाल हे थोडंसं परतून घेतल्यानंतर ह्याचा रंग आता बदललेला आहे. तर आता ह्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. तर इथे तीन मोठे कांदे मी इथे पातळ त्याचे स्लाईस करून घेतले आहेत. तर हे आतासुद्धा आपण छान अगदी एक 3 ते 4 मिनटासाठी परतून घेणार आहोत. तर तुम्ही बघाल हळूहळू आपला कांदा गुलाबी व्हायला लागला आहे. आपल्याला हा हलकासा ब्राऊन करायचा आहे, पण त्याचबरोबर आपण इथे आता सुकं खोबरं आणि ओलं खोबरं हे सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. हे दोन्ही प्रकारचं खोबरं ह्यामध्ये ॲड केल्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती छान येते. ओल्या खोबऱ्यामुळे ह्याच्यामध्ये छान त्याचा रस तयार होतो आणि आमटी आपली छान दाटसर अशी होते. तर आता तुम्ही बघाल आपलं खोबरं छान मस्त आता कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. आपण हे दोन्ही एकत्र छान परतत राहिल्यावर त्याचा छान ब्राऊन डार्क असा रंग आता इथे आलेला आहे. व्यवस्थित मस्त आपलं खोबरंचं वाटप जे आहे ते तयार झालं आहे. तर आता हे 2 मिनटं थंड होऊ द्या आणि त्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये हे काढून घेणार आहोत. तर आता हे गार झालं आहे, तर मिक्सर जारमध्ये हे मी घालून घेते आणि अगदी त्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करून मिक्सरमधून हे छान अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे वाटप बनवून तुम्ही तुमच्या बाकीच्या उसळींसाठीसुद्धा हे वापरू शकता. तर आता ह्यामध्ये अगदी थोडंसं वाटण्यापुरतं मी पाणी ॲड केलं आहे आणि आता हे मिक्सर जारमधून आपण फिरवून घेऊया. तर तुम्ही बघाल इथे आपलं वाटप मस्त तयार झालं आहे. अगदी बारीक असं आपण वाटून घेतलं आहे आणि रंगही खूपच मस्त आलेला आहे. तर काश्मिरी मिरची ह्यामध्ये घातल्यामुळे हा छान रंग जो आहे तो आपल्या वाटपाला आला आहे. तर आता आपण लगेचच आपली आमटी फोडणीला घालून घेऊया. तर आता फोडणीसाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा तेल ॲड केलं आहे आणि ह्यामध्ये आता आपलं वाटप जे आहे ते आपण छान परतवून घेणार आहोत. दुसरीकडे आपल्या कुकरच्या 3 शिट्या होऊन कुकर थंडसुद्धा झालं आहे आणि छान मस्त मऊ असं आपलं वाटाणे जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता हे वाटप मी सगळं घालून घेते आणि तेलामध्ये आपण हे 2 ते 3 मिनटासाठी परतवून घेणार आहोत. तर जसा हा मसाला परतला जातो तर ह्याच्यातून ऑइलसुद्धा हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात होते. आता आपण ह्यामध्ये थोडीशी मिरची पावडर ॲड केली आहे, थोडीशी 1/2 चमचा आपण ह्यामध्ये हळदसुद्धा घालणार आहोत. चवीपुरतं आपण ह्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया आणि त्यानंतर आपला घरगुती कोणताही ठेवणीतला मसाला किंवा मालवणी मसाला तुम्ही ह्या आमटीसाठी इथे वापरू शकता. तर मी हा घरगुती आपला ठेवणीतला मसाला 1 चमचा ॲड केला आहे आणि या वाटणासोबत हा आपण सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. तर छान मसाला आपला परतून झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेले काळे वाटाणे ॲड करायचे आहेत. तर हे सगळे आपण आता आपल्या ह्या वाटपासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काही जणं ही आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी उसळ म्हणजेच थोडीशी जाडसरच ठेवतात, तर काहींना थोडंसं त्याच्यामध्ये ग्रेव्ही यावी म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तर आपण ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडीशी जाड किंवा पातळ अशी ही आमटी किंवा उसळ करून घेऊ शकता. तर आता ह्याला छान उकळी येऊ दे. 1-3 मिनटानंतर मस्त ह्याला उकळी आली आहे आणि तुम्ही बघाल छान वरती तेलाचा तवंगसुद्धा आला आहे. आता ह्यामध्ये आपण आंबटपणासाठी चिंचेचा खोळ ॲड करणार आहोत, कारण ही जी आमटी आहे ती छान तिखट आणि आंबट अशी असते, त्यामुळे ती आंबोळ्यांसोबत खूपच मस्त अगदी भन्नाट अशी लागते. तर आता आपली आमटी जवळपास इथे तयार झाली आहे. अजून 1-5 मिनटं आपण ह्याला छान उकळवून घेणार आहोत, म्हणजे अगदी काळे वाटाणे आणि आपला सगळा मसाला जो आहे तो एकजीव होईल आणि टेस्टी अशी आपली ही काळ्या वाटाण्याची आमटी, काळ्या वाटाण्याचं सांबार खाण्यासाठी तयार होईल. तर छान तुम्ही बघाल उकळी आलेली आहे.
तर आता गॅस टर्न ऑफ करून घेते आणि लगेचच गरमागरम असे आता आपण आंबोळ्या काढायला सुरुवात करूया। म्हणजे गरमागरम अशा ह्या आमटीबरोबर आपल्याला आंबोळ्यांचा आस्वाद घेता येईल। तर आता हे जे पीठ आहे हे मी एका दुसऱ्या छोट्या टोपामध्ये थोडंसं काढून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत। तर मी सगळ्या पीठांमध्ये एकाच वेळेला इथे मीठ घातलेलं नाही आहे। तर तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये छान छोटे छोटे बबल्स पण दिसत आहेत, छान फर्मेंट झालेलं आहे। तर आता हे मीठ घातल्यानंतर आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया। आपण गरजेप्रमाणे थोडं थोडं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। म्हणजे पीठ जर आपलं जास्त झालं तर ते आपण पुन्हा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। आपण ज्यावेळेला तांदूळ आणि डाळ ही वाटून घेतो त्यावेळेला जर तुमच्याकडे शिळा उरलेला भात असेल तर तो जरी ह्याच्यामध्ये तुम्ही वाटताना ॲड केलात तरी आपलं पीठ जे आहे ते खूप छान फुलून यायला मदत होते। तर आता तुम्ही बघाल थोडंसं पाणी ॲड करून ह्याची कन्सिस्टन्सी मी थोडीशी ॲडजस्ट केली आहे। आणि दुसऱ्या बाजूला पॅन मी गरम करत ठेवला होता। तर अर्धा कांदा आपण इथे चिरून घेतला आहे आणि त्याला टोकाला आपण सुरीच्या साह्याने तेलामध्ये आपण बुडवून आपण तेल जे आहे ते पॅनला व्यवस्थित लावून घेतो आहे। यामुळे आंबोळीला कांद्याचा खूप छान स्वाद येतो। तर आपण इथे तुम्ही बघाल दीड डाऊल आपण पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर अगदी हलकेच आपण हे पसरवून घेतलं आहे। आंबोळी ही खूप जास्त पातळ नसते त्यामुळे अगदी हाताच्या पंज्याएवढीच आपण ती थोडीशी पसरवून घेतली आहे। मस्त जाळी पडलेली आहे। पीठ आंबल्यानंतर त्याला छान जाळी तयार होते आणि अशीच छान जाळीदार अशी आंबोळी ही खूपच चविष्ट लागते। त्याचबरोबर ती छान मऊसुद्धा असायला हवी, लुसलुशीतही असायला हवी। तर त्यासाठी तुम्हाला इथे साईडने आपण थोडंसं तेल घालून घेतलं आहे। दुसऱ्या बाजूने आता ही आपण टर्न करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला ही खूप जास्त लाल करायची नाही आहे। तर हलकासा दुसऱ्या बाजूनेसुद्धा ही परतून झाल्यानंतर आपण लगेचच ती काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघाल किती सुंदर ह्यावरती जाळी आलेली आहे। तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर हे पीठ फर्मेंट करायला ठेवाल तर तुमचं पीठ छान फुलून येतं आणि छान मस्त जाळीदार असे आपल्या आंबोळ्या ज्या आहेत घावण इथे तयार होतं। थंडीच्या वेळेला विशेषतः बऱ्याच लोकांचं असं कंप्लेंट असते की पीठ येतच नाही। तर त्यावेळेला तुम्ही हे पीठ जे आहे ते 10 ते 12 तास तुम्हाला कमीत कमी ठेवावं लागतं। तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्या खूपच महत्त्वाच्या आहेत। तर पुन्हा मी इथे आंबोळीसाठी 2 पळ्या पीठ जे आहे ते तव्यावर आपण घालून घेतलं आहे। मस्त जाळी त्याला पडलेली आहे। अगदी पटापट हे मऊ असे लुसलुशीत आंबोळ्या ज्या आहेत ह्या गरमागरम वाटाण्याच्या आमटीसोबत अप्रतिमच लागतात। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कोकणामध्ये ही आंबोळी काळ्या वाटाण्याच्या आमटीसोबतच खाली जाते असं नाही आहे, तर तुम्ही ह्यासोबत चटणी बनवू शकता किंवा नारळाच्या रसामध्ये थोडासा गूळ ॲड करून त्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि गरमागरम ही आंबोळी त्यासोबत खाण्याची मजासुद्धा काही वेगळीच आहे। तर आता अशाच पद्धतीने मी अगदी पटापट आंबोळ्या इथे काढून घेते। गावाला ह्या आंबोळ्या ज्या आहेत त्या बिडाच्या तव्यावर काढल्या जातात आणि त्याची टेस्टसुद्धा खूपच वेगळी असते। पण तुम्ही ह्या आपल्या कोणत्याही साध्या प्लेन तव्यावरसुद्धा ह्या काढू शकता। तर आता इथे आपल्या सगळ्या छान जाळीदार अशा ह्या आंबोळ्या काढून तयार झाल्यात। तर तुम्हाला मी दाखवते त्यातली एक आंबोळी जी किती मऊ लुसलुशीत झाल्या आहेत त्या। तर ही आधी फोल्ड केल्यानंतर तुम्ही बघाल छान जाळी पडली आहे आणि आंबोळ्या ह्या जाळीदार होणं त्याचबरोबर त्या मऊ आणि लुसलुशीत होणं हीच त्याची खरी पहचान आहे। चला तर मग आता लगेचच आपण त्या सर्व करूया। तर छान तुम्ही बघाल पहिली दुसरी तिसरी अगदी अशा पटापट अशा ह्या आंबोळ्या मी इथे काढून घेतल्या आहेत। तर गरमागरम आंबोळ्यांसोबत आपण आज इथे छान काळ्या वाटाण्याची आमटी काळ्या वाटाण्याचं सांबार बनवलं आहे। तर आता ते सुद्धा आपण सर्व करूया। तर तुम्ही बघाल मस्त झणझणीत अशी आपली इथे मालवणी पद्धतीची ही काळ्या वाटाण्याची आमटीसुद्धा तयार आहे। तर कोकणामध्ये ह्या काळ्या वाटाण्याची आमटी त्यासोबत हे आंबोळ्या ह्या फक्त ब्रेकफास्टसाठीच नाही तर इतर काही सणांच्या दिवशी किंवा खास काही कार्याच्या दिवशी ह्या बनवल्याच जातात। तर तुम्हीसुद्धा ह्या नक्की बनवून बघा। एखाद दिवशी जेवणासाठी म्हणून तुम्ही ही काळ्या वाटाण्याचं सांबार आणि आंबोळ्या बनवू शकता। मस्त एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे।
आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अमेझिंग रेसिपीजला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करा. अशा छान छान नवीन नवीन रेसिपींचा आस्वाद घेत रहा, आनंदी रहा आणि खुश रहा.